नमस्कार, पीबीएन सेवनच्या थाप कौतुकाची या सदरात मी पौर्णिमा गोखरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। थाप कौतुकाची हे सदर म्हणजे कुठल्याही कार्यामध्ये यशस्वीपणे कार्य करणाऱ्या व्यक्तीला थाप देण्याचं जे काम असतं ते या सदरामध्ये केलं जातं। आणि आज या सदरामध्ये आपल्यासोबत जे बोलणार आहेत, संवाद साधणार आहेत, ते कोण आहेत माहितीये का? सध्या युट्यूबवर धमाल गाजवणारं चांद तू गाण्याच्या लेखिका आणि दिग्दर्शक अर्चना डावरे मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम। नमस्कार। सुरुवातीला आपण जाणून घेऊयात अर्चना डावरे यांचा परिचय। डावरे यांनी परभणी येथील रेडिओ परभणी 90.8 FM मध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केलेले आहे। आकाशवाणी परभणी येथे अनेक संहितेचे सातत्याने लेखनही त्यांनी केले आहे। सोबतच त्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सदस्य आहेत। तर अक्षर प्रतिष्ठान या साहित्यिक संस्थेच्या त्या सचिव म्हणून कार्यरत आहेत। दैनिक सकाळ, दैनिक दिलासा, दैनिक लोकसंचार आणि दैनिक लोकमत या वृत्तपत्रातही त्यांनी लेखन केलेले आहे। त्यांच्या वर्तुळाबाहेर या कथा संग्रहास मानाचा समजला जाणाऱ्या बालसभा कोल्हापूर येथील पुरस्कार प्राप्त झाला आहे। त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार लाभलेले आहेत। त्याशिवाय जुलूस हा कथा संग्रह आणि गाणी बालगोपालांची हा कविता संग्रही प्रसिद्ध झालेला आहे। त्यासोबतच बालनाथ देशपांडे यांच्या उषककाल या पुस्तकाचे शब्दांकनही त्यांनी केलेले आहे। पाली भाषेचे इयत्ता 12वीचे मार्गदर्शक तर इयत्ता 10वीसाठीची संस्कृत निबंधमालाही प्रसिद्ध आहेत। स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य लेखन आणि सादरीकरणही त्यांनी केलेले आहे। अखिल भारतीय साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर निमंत्रित म्हणून अनेक वेळा त्यांनी हजेरीही लावलेली आहे। अनेक दिग्गज साहित्यिक, रंगकर्मी, अभिनेत्यांच्या त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत। अशा प्रतिभावान अर्चना डावरे किंवा त्यांच्या चांद तू या गीताच्या टीमशी आज आपण मनसोक्त गप्पा मारणार आहोत। सर्वप्रथम आपण परिचय करून घेऊयात या गीताच्या गीतकार आणि दिग्दर्शिका अर्चना डावरे मॅडम यांचं। नमस्कार। या गीतामध्ये नायकाची भूमिका साकारणारा कार्तिक विश्वामित्रे आणि या गीताचं आकर्षण असणारी सुंदर आकर्षक अशी नायिका कुमारी शर्वरी डावरे आणि आपल्या सोबत आहेत या गीताचे असिस्टंट डिरेक्टर आणि कोरिओग्राफर सूरज सूर्यवंशी सर। तुमचंही स्वागत या कार्यक्रमात। तर आज आपण मारणार आहोत चांद तू या गाण्याच्या पूर्ण टीम सोबत दिलखुलास गप्पा। चला तर आज आपण या गाण्याबद्दल बोलूया। सध्या युट्यूबवर अतिशय धमाल मचवलेली या गाण्याने, सगळ्यांच्या लहान मुलांच्या मोठ्यांच्या तोंडी एकच गाणं दिसते, चांद तू चांद तू। तर आपल्याला काय वाटतं या गाण्याबद्दल? खरं सांगायचं तर सुरुवात कुठून करावी पौर्णिमा कळत नाही, कारण गाणी मी लिहायच्या आधीपासून, तशी माझी ऑडिओ बरेचसे 2-3 गाणे आधीही झालेले, पण हा पहिला व्हिडिओ। आणि चांद तू म्हणशील तर माझ्या आजूबाजूलाच चांद आणि चांदाचा तुकडा बसलेला आहे, जे की माझ्या नजरेत होते। आणि परभणीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत याच्यावर माझा ठाम विश्वास होता आणि म्हणून या चांद तूचा प्रवास आम्ही इथंच सुरू केला। कारण तेच आम्हाला म्हणायचं ते चांद तर आहेच आहेत आजूबाजूला, खरंच आहे, यांना पाहिल्यानंतर सुचणारच एवढं सुंदर गीत झालेलं पण आहे। तर या गाण्याची पहिल्यांदा म्हणजे संकल्पना डोक्यात कशी आली, यांना पाहूनच आली का अजून कुठले विचार त्याच्या मागे आले होते? नाही, कसं असतं माहिती का, आता जाणून बुजून साहित्यिक आहे ना, आणि मग लिहिताना सगळ्याच प्रकारचं लिखाण झालंय आजवर, म्हणजे स्तंभलेखन झालंय, संहिता लेखन झालंय, बालनाट्य सुद्धा लिहिलंय मी, किंवा पथनाट्य विवेक यांच्या स्वामी विवेकानंदाच्या जीवनावर पथनाट्य लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर माझे कथेचे 2 पुस्तकं आहेत, बडबड गीताचं 1 पुस्तक आहे, पालीचं संस्कृतचं सुद्धा आहे। आणि या सगळ्या वाटचालीमध्ये शेवटी माणूस म्हणल्यानंतर थोडंफार रोमॅन्टिक होतच, तर तोही एक अंश असतो। आणि अशी गाणी लिहिलेली पण ती बरेचदा वहीतच राहिली किंवा डायरीमध्येच लपलेली होती, पण हा कार्तिक विश्वामित्रे माझ्यासोबत बऱ्याच वर्षापासून काम करतो आणि त्याचं चालू होतं की मॅम एक छान चक्कस रोमॅन्टिक गीत झालं पाहिजे, आणि मग ते डायरीतलं जरा उघडलं आणि म्हणलं आपण याच्यावर काम करूया।
आणि मग चांदो तुझा परत एकदा वेगळा प्रवास सुरू झाला. पण कसं असतं ना, कविता आणि गीतात थोडासा फरक असतो. कविता म्हणजे कसं असतं ना, सगळं असं मनातलं येतच त्याच्यावर. पण गीतात असं असतं की चार जणांनी ते गुणगुणलं पाहिजे. फार अलंकारिक शब्द नको आहेत, अगदी मनातल्या भावना अलवार आल्या पाहिजेत. साध्या सोप्या शब्दात म्हणजे अगदी लहान मुलं असो नाही तर वृद्ध असो, त्या दोघांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि तरुणाई तर जोशातच असते, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि थोडासा फेरफार करून चांद तू प्रणील बनकर सेशन स्टुडिओ औरंगाबाद तिथे मी ते पाठवलं आणि त्यांना सांगितलं की सर असं असं कंपोज करा. आणि मग सुरू झाला परत एक वेगळा चांदतूचा प्रवास. सुंदर, अतिशय सुंदर. खरंच लहान मुलांच्या तोंडी मी ऐकलेलं हे गाणं बऱ्याच जणांच्या तोंडामध्ये, चांद तू हे गाणं बऱ्याच वेळा ऐकायला मिळालंय. खूप म्हणजे सगळ्या लहान मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा एकदम ओठी बसलंय गाणं, एवढं छान गाणं. शर्वरी तू आहेस खूप गोड आणि गीतात तर अतिशय सुंदरच दिसलीयस. तुला या गाण्याबद्दल कुणाला क्रेडिट द्यावं वाटतं तुझ्या या सुंदर परफॉर्मन्स बद्दल? क्रेडिट म्हणजे तिथे माझी आईच होती, नो डाऊट आईला क्रेडिट आहे. आणि सोबत असिस्टंट डिरेक्टर पण, त्यांनी प्रत्येक फ्रेम पाहिली की शर्वरी कशी दिसावी तिथे. आणि त्यानंतर मला तयार करणारे म्हणजे मेकअप, त्यांना मी क्रेडिट दिले, लता आंटींना म्हणजे ग्लोरी ब्युटी पार्लर परभणी. त्याच्यानंतर माझी ड्रेसिंग ही पूर्ण इम्प्रेशन लेडीज वेअर परभणीतलीच होती. आणि त्यानंतर माझे ज्वेलरी जी मी यूज केली ती अंबिका ज्वेलर्स म्हणून, या सगळ्यांमुळे माझा लुक छान दिसला, मी प्रत्येक ठिकाणी छान दिसले. आणि हे पूर्ण क्रेडिट पूर्ण माझ्या टीमचं आहे की मी कुठे कशी दिसली पाहिजे आणि माझ्यासाठी मी काय विअर केलं पाहिजे हे सगळ्यांनी मिळून जेव्हा ठरवलं तेव्हा मी इतकी गोड दिसली आहे. तर हे क्रेडिट माझ्या पूर्ण टीमला आहेस. तू खूप सुंदर आहेस आणि या गीतामध्ये तर तुझा अतिशय सुंदर लुक या गाण्यामध्ये. शर्वरी अजून एक प्रश्न तुला, हे गाणं पहिलंच होतं तेव्हा तुला म्हणजे काय फील झालं त्या गाण्याच्या वेळेस? हो, हे माझं पहिलंच गाणं होतं. तसं पहिलंच गाणं होतं माझं, पण आधी कॉलेजमध्ये किंवा मी अशी स्टेजवर वाजवले, पण कॅमेरा हा माझ्या समोर पहिल्यांदाच आलेला. पण तिथं मला इतकं सोपं झालं कारण की खुद्द डिरेक्टर माझी आई होती आणि आईचे शब्द मला माहीत होते आणि ते मला खूप आवडले आधीच. आणि त्यानंतर मला सोबत भेटली कार्तिक दादाची. कार्तिक दादा पण आईमुळे सोबत काम करत होते तर मला ओळख होतीच, त्यांनी सांभाळून घेतलं. आणि आमचे जे कोरिओग्राफर आहेत, मी त्यांना माझे गुरुजी म्हणते. ऍक्च्युली आमचं वय सारखंच आहे, पण जे माझे कोरिओग्राफर आहेत तर ते नेहमी म्हणायचे की सर्वरी तू करशील. त्यांनी मला एक असा पाठिंबा दिला की तू करशील. आणि हे तिघं असल्यामुळे मला सोबत मला ते खूप छान वाटलं आणि भीती नाही वाटली पहिलं गाणं. आता मध्येच तुला थांबून एक गंमत सांगते, स्टेजवर हा चांद तो मागे लागलेला आणि ही मध्येच म्हणायची एक कार्तिक दादा मी ओके चालू आहे तुझं, चल म्हणजे जस्ट डू इट असं चालू असायचं. आणि मग तो सगळं गोष्ट किंवा ती सगळी फ्रेम आमची जमून यायची आणि मग सर्वरी कॉन्फिडेंटली पुढे जायची असं सगळं. खूप छान, एकदम म्हणजे पहिलाच असं नाही, एकदम नवं असं काहीच नवखं वाटलं नाही, एकदम परिपक्व अभिनेत्री जी असते ती या गाण्यामधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता बोलूया नायकाकडे म्हणजेच कार्तिककडे. कार्तिक, यापूर्वी तुझे गाणे झालेलेच आहेत आणि तेही चांगलेच म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत, पण चांद तू या गाण्याचा वेगळा अनुभव काय होता? मला एक यात ऍड असं करावं असं वाटतं की मी आधी गाणे केले आणि त्या गाण्याचं झोन म्हणजे ना, म्हणजे एक जॉनर एक वेगळा होता. म्हणजे जसं की गोल गोल फिरते किंवा मी काही रॅप्स लिहिले तर त्याचा जॉनर वेगळा होता. आणि जे मॅमनी गाणं लिहिलंय त्यात म्हणजे ना भरभरून प्रेम, भरभरून काय म्हणतात त्याला, चॉकलेट हिरो. जसं की धर्मेंद्रचं जसं पलपल दिल के पास, जसं तो एक सत्विक रोमॅन्स करतो त्या गाण्यात, त्या टाईपचं हे गाणं होतं. तर मला फार आवडलं. मॅमने मला पहिल्यांदा बोलवलं की जेव्हा हे गाण्याचं स्क्रॅच आलं की असं आलंय तू ऐक, मी म्हणलं मॅम हे करायचंच, हे करायचंच. आणि याचा अनुभव म्हणजे काय, ऍज अन ऍक्टर मी कसा ग्रो झालो की मी जे पहिले गाणे केले तर ते गाणे कसं होतं की मी लिहून केलेले किंवा त्यात असं वेगळं असं काही नव्हतं, यात ऍज अन कॅरेक्टर मला प्ले करायला मिळालं. आणि ते कॅरेक्टर मी असं इम्प्रोवायझेशन कसं केलं माहिती का, की जी लिपसिंग असते गाण्याची तुम्ही जगत बघाल, म्हणजे मॅमनी आणि सूरजनी शर्वरीनी माझ्याकडून इतकी प्रॅक्टिस करून घेतली येतात की मी गायकासारखं गाताना वाटतो.
म्हणजे ते गाणं मीच गायले असं दिसून येत. तर हे का तर या तिघांमुळे, यांनी माझ्याकडून खूप प्रॅक्टिस करून घेतली आणि तो अनुभव माझ्यासाठी नवीन होता. कारण मी त्या म्हणजे गायकाच्या रंगात रंगलो ना, तर त्यामुळे ते कॅरेक्टर अजून उठून आलं. त्यामुळे ऍज अन ऍक्टर पण मला एक चांगलं फील झालं की यार इम्प्रोवायझेशन होतीये, ग्रोथ होतीये, आणि त्यामुळे मला हे गाणं खूप आवडलं. म्हणजे माझ्या आयुष्यातलं मी जेवढे गाणे केले त्यातलं हे द बेस्ट गाणं असं म्हणते. म्हणूनच एवढा ते लोकांच्या पण इतकं म्हणजे स्पर्श झाला सगळ्यांना. ते गाणं तू पण एवढं मनातून केलं, तुला एवढं आवडलं आणि ते लोकांपर्यंत पण खूप खोलवर पोहोचलं. म्हणूनच एवढी रसिकांकडून त्याला चांगली दाद मिळाली. थँक्यू सो मच. आता आपण वळणार आहोत असिस्टंट डिरेक्टर म्हणजे या गाण्याला दिग्दर्शन करणाऱ्या सूरज सूर्यवंशी यांच्याकडे. सूरज, कोरिओग्राफर म्हणून तू पूर्वी पण काम केलेलं आहेस आणि गीत बसवलेली असेल, पण असिस्टंट डिरेक्टर म्हणून हे जे पहिलंच काम आहे त्याबद्दल थोडासा अनुभव सांगा. असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करताना सुरुवात अशी झाली की त्यांचा पहिल्यांदा मला कॉल आलेला, तेव्हा गाणं रिटर्न फॉर्म मध्ये होतं. मॅमने घरी बोलावलं आणि त्या गाण्याविषयी चर्चा झाली. गाण्याचे शब्दाचं सौंदर्य वगैरे तर तुम्ही ऐकलेलंच आहे. तर त्यावरून मग मॅम मध्ये आणि माझ्यामध्ये असं डिस्कशन झालं की गाण्याची स्टोरी कशी असावी एकंदरीत. तर गाण्याची टॅगलाईन आहे आमच्या की लव्ह ऍट फर्स्ट साईट, म्हणजे पहिल्या नजरेतलं प्रेम. ओके, तर त्या टॅगलाईनला अनुसरून आम्हाला तशी ती स्टोरी शेवटपर्यंत पोहोचवायची होती. आणि त्याच पद्धतीने मग आम्ही काही गोष्टी ठरवल्या की तो पहिल्यांदा कुठे बघणार, नंतर त्याला काय फील होणार आणि ती कशी रिॲक्ट करणार, आणि ऍट द एंड त्या दोघांचा होकार कधी आणि कसा. ओके, तर हे सगळं करताना मॅमचं आणि माझं डिस्कशन व्हायचं वगैरे. मग एके दिवशी आम्ही हे सगळं रिटर्न फॉर्ममध्ये मी स्क्रिप्टली लिहिला पूर्ण गाण्याचा. सेकंड सेकंड वॉइस तो कसा येणार, हिची एंट्री कशी होणार, आणि सगळ्यात पहिला सीन जो आहे तो फोन कॉल्स आहे. आणि त्यातली कार्तिकची आई म्हणजे डायरेक्टर मॅमच आहे, त्यांची जाग आहे. सो आई त्याला लग्नाविषयी बोलते आणि तो आईच्याच कामासाठी मंदिरात आलेला असतो. बट फक्त तो एकदम हिला बघतो पाण्याजवळ, त्या कुंडाजवळ पाय धुताना, आणि तिथं अख्ख्या कथेची सुरुवात होते. म्हणजे पहिल्याच नजरेत ती त्याच्या अगदी मनात बसते. आणि गाण्याची पहिली लिरिक्स आहेत मोगऱ्याचा गंध तू. त्या मोगऱ्याच्या गंधाप्रमाणे तिने खूप सारे मोगऱ्याचे गजरे माळलेले असतात केसामध्ये, आणि जाते तेव्हा तो गजरा पडतो आणि तिथून त्याचा, स्पेशली त्याच्या प्रेमाचा प्रवास तिथून सुरुवात होते. आणि त्याच्या आयुष्यामध्ये मग तो गंध दरवळत जातो आणि पसरत जातो. अशी ती स्टोरी आम्ही मांडण्याची प्रयत्न केली आहे. मॅडम सोबत असिस्टंट डिरेक्शन करताना खूप मजा आली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, फुल ऑफ नॉलेज, जे की म्हणजे अगदी ज्ञानाचं सागर म्हणलं तरी चालेल, मॅमकडनं खूप शिकायला मिळालं. आणि सेकंड थिंग, दोघे खूप टॅलेंटेड आहेत, ते फ्लॉलेस दिसले स्क्रीनवर, ते तर तुम्ही बघताच आहे. आणि त्याचबरोबर असं व्हायचं की कार्तिक आपला बिंदास व्हिडिओ, ओके, त्याच्या आधीचे रॅपचे वगैरे सॉन्ग आहेत, तर हे गाणं रोमॅन्टिक. आणि आम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटायचं की एनर्जी कुठे कुठे थोडी कमी असावी आणि अलवार जावं, कारण अगदी पहिल्यांदा बघितलेल्या मुलीविषयी अगदी कोणी असं धडधड समोर जात नसतं किंवा अगदी जवळून वगैरे काही नसतं, की ती ते सात्विक प्रेम दाखवण्याचा प्रयत्न सगळ्यात जास्त आम्ही केला. की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बघता तुम्हाला फील होतं आणि ते तुमचं एक कनेक्शन निर्माण होणं आणि ते समोरच्यापर्यंत पोहोचणं आणि त्याने होकार देणं हे तितकंच महत्वाचं असतं. तर ते आम्ही प्युरिटीने दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सो असा काही अनुभव होता माझा असिस्टंट दिग्दर्शन करण्याचा. प्रत्येक फ्रेम, प्रत्येक लोकेशन आम्ही बघितले. आमच्या डोक्यात घरी चर्चा करतानाच होतं की इथे हा सीन असावा, या पॅटर्ननी असावा. आम्ही तर सगळ्या स्क्रीन प्रॉपर आधी डिसाईड करूनच त्या जागी गेलो आणि नंतर तिथे सगळ्या टीमने मिळून ते काम पूर्ण केलं आणि खूप मजा आली ओव्हरऑल शूटिंग मध्ये. ऍज अ असिस्टंट डायरेक्टर पहिला तुमचा हा जो आहे प्रोजेक्ट एकदम वंडरफुल झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप छान झालेला आहे. आता अर्चना आपण बोलूयात या गाण्याविषयी. या गाण्याने अतिशय धमाल मचवलेली आहे. म्हणजे काय म्हणावं, ते लहान मोठ्यांच्या तोंडी तेच गाणं, सगळीकडे चांद तुची चर्चा. तर या गाण्याला म्हणजे रातोरात यश मिळालं असंच मी म्हणेन. की हे गाणं जे आहे ते अतिशय म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. तर या गाण्याच्या यशाबद्दल काय सांगू शकेल पौर्णिमा? खरं सांगू का, म्हणजे सुरुवात अशी करेल की तुझ्यासारख्या मैत्रिणी एक परभणीकर म्हणून सांगायला मला अत्यानंद होतो, अगदीच आनंद होतो. कसं असतं ना, आपली टीम असते, टीम वर्क तर असतंच. आणि ते गाणं पूर्ण म्हणजे सूरतचे झालेलं असतं, शर्वरीचे झालेलं असतं, जो डीओपी आहे त्याचे झालेलं असतं. पण मी मेन्शन सुरुवात कुठून करेल माहिती का, ज्यावेळेस मी हे गाणं कागदावर
म्हणजे बदललं, गीतामध्ये ते त्याला गीताचं स्वरूप दिलं. त्याच्यानंतर मी प्रणीलला पाठवलं. कंपोज करताना छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे त्याच्यात ओळी आहेत, पावसाचा थेंब गाली. ते पावसाचा थेंब गाली म्हणल्यानंतर एक थेंब पडतो तिच्या गाल्यावर. तर गाल्यावर थेंब पडताना सुद्धा ते म्युझिक येतं पाण्याचं टुबुकस, आणि ते काहीतरी इम्पॅक्ट करून जातं. शर्वरी ज्यावेळेस युनिव्हर्सिटीच्याच एका सीनमध्ये छानशी मोरपंखाचं कानातलं गळ्यातलं घालून गोल गोल फिरत असते, तर तिथे सुद्धा बासरी आहे आणि तशी तिची ज्वेलरी आहे. म्हणजे हा जो इम्पॅक्ट असतो ना, तो खूप मनावर रुजल्या जातो. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे ह्या यशाचं कारण काय तर ते सांगते. तर ती गोष्ट आहे, तर तिथे मला बासरीच पाहिजे होती. तर प्रणीलने ना माझ्या छोट्या छोट्या गोष्टी फार मनावर घेतल्या. म्हणजे मी सांगितलं की मी पंचमदाची खूप मोठी फॅन आहे आर डी बर्मनची, आणि मला तुकड्या तुकड्यात म्युझिक पाहिजे. म्हणजे पहिलं कडवं आहे तसं मला तिसरं कडवं नको. तर प्रत्येक कडव्याची चाल वेगळी. आणि पूर्ण मेल सॉन्ग आहे, फिमेलचं फक्त लालला आहे. तर ते मी सगळ्यात शेवटी कंपोज केलं होतं. मीच म्हणलं अरे लालला करा, ती कुठेतरी स्क्रीनवर आली पाहिजे. तो जो चांद आहे ना, तर तिला कळलंय की तो माझ्यासाठी चांद तू गातोय, आणि त्या ट्रॅक वर ती लालला करते. तर ते थोडस असं टच होत की हा हिला कळलंय त्याचं प्रेम वगैरे. त्याच्यानंतर जाईल मी गायकाकडे. मुनव्वर आली सूर नवा ध्यास नवामध्ये, तो उपविजेता होता. पण काय गोड गळ्याचा गायक आहे, म्हणजे मी तर खरंच फॅन आहे मुनव्वरची. आणि छोटे छोटे तुकडे तो घरी जरी गिटारवर गायला ना, तर मला पाठवत असो मॅम देखो एक असा आहे. तर ते इतकं छान सगळं आमचं जमून आलं होतं. मुनव्वर खरं तर एवढा चांगला गायक आहे. पण ज्यावेळेस मी स्टुडिओमध्ये गेले, मुनव्वरला म्हटलं की एका ठिकाणी कार्तिक एका डोंगरावर म्हणतो रेशमी ती रात तू, असं म्हणून तो स्टॉप करतो. तर ते लगेच चांद तू असं गायलेलं होतं. तर मुनव्वरला म्हणलं ती रेशमी ती रात तू लांब गायलं तर तिथे स्टॉप केलं तर तो इम्पॅक्ट येईल ना. यस मॅम, हो मॅम, बिलकुल मॅम. म्हणजे तो खरा कलाकार आहे, त्याला काय पाहिजे हे माहित आहे. प्रणील मुनव्वरनी जान टाकली त्याच्यात. म्हणजे जान तू वगैरे होते तर हे सगळे माझे जान आहेत, तर ती त्यांनी जान टाकली. त्याच्यानंतर तितकीच छान लिप, म्हणजे सगळं ते सॉन्ग गाणं कार्तिकनी आणि शर्वरीनं केलं. आणि या यशामागे अजून बरेचसे गुपित दडलेले आहेत. एक नाव घ्यावंच लागेल, ते म्हणजे आमचे लीगल ॲडवायझर श्री ॲडव्होकेट अशोकजी सोनी. त्यांनी सांगितलं की अर्चना तुला कुठे त्याचं म्हणजे शूटिंग करायचंय ती जागा सांग, परमिशन माझ्याकडून. आणि मग त्यांनी कुलगुरूंना फोन केला, अशोक धवनना. मग त्यात बालाजी डोईजड सर आहेत, धीरज कदम सर आहेत, त्यांनी अगदी पत्र तयार करून आमच्या हाती दिलं. ज्यावेळेस मला आठवत अजून एकदा की याचा एक शॉट होता की तो गाडीवरनं येतोय, वरतून ड्रोन फिरतोय. आणि युनिव्हर्सिटी ना ती, आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये ड्रोन उडाला की आले ना पळत सुरक्षा गार्ड, मॅम 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 क्या कर रहे हो. भाईजी जरा ठेरिए, मेरे पास लेटर आहे. तो गोड हसला, आप भाईजी बोलिए तो आपके पास होगा. मग त्याला मी पर्स मधनं काढून दाखवलं. आणि खरं सांगते, अशा शेवटच्या माणसापर्यंत सगळ्यांनी मदत केली. तेव्हा ते सुरक्षा गार्ड उलट आजूबाजूला उभं टाकले आणि तुमची शूटिंग होईपर्यंत आम्ही कोणालाही उधळणार नाही, हा विश्वास त्यांनी दिला. म्हणजे हे सगळे ग्लोरी लता विषयी तर काय सांगू. सकाळी 6 वाजता शर्वरी तिच्याकडे जायची, 7 मला जायचंय मंदिराजवळ कारण गर्दी नको व्हायला. डोळे चोळत लता बाहेर, कांबे अर्चना भिजते ना. म्हणजे हे परत मार्फानी बंधू इथले इम्प्रेशनचे मॅम जो चाहिए वो ड्रेस उठा केला, काय पाहिजे अजून. म्हणजे ही जी सगळे लोक आहेत ना, जे अंबिका ज्वेलर्सचा अतुल, ते सुद्धा मोराचे दागिने पाहिजेत, बघा ना माझ्याकडे आहेत, तुम्ही या मॅडम. म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा आहेत की एकानेही मला नाही म्हणलेलं नाही. आणि त्याच्यानंतर जे रातोरात एवढे प्रचंड लोक मला रिॲक्ट करू लागले, कॉमेंट्स करू लागले, फोन करू लागले, दिवस तर वाढूच लागले, पण ह्या सगळ्या बाबी सुद्धा एकत्रित आल्या, तर हे माझे एकटीचं खरंच यश नाही ग. म्हणजे त्याच्यात सूरज, कार्तिक हा कार्तिक आणि शर्वरी तर आहेच आहे, प्लस माझा डीओपी अन्सर म्हणून आहे,
तो पण आहेच आहे आणि हे सगळे बाकीचे जे आहेत जोडले गेलेले आणि बरेचसे असे हात आहेत की ऐन वेळेवर त्यांनी आलेले आहेत, एडिटिंग केलेलं आहे. या गाण्याचं एडिटिंग पण आम्ही असं सोडून नाही दिलं की चला आता त्यांनी डीओपीने सगळं शूटिंग केलंय सोडून द्या त्याच्यावर. पूर्ण टीम एडिटिंगला बसायची की एक एक शॉट आहे, चेहरा कसा दिसेल, ग्रीनरी कशी दिसेल, पाऊस किती येईल. एक तर शॉट चक्क माझ्या घराच्या समोर गॅलरीत उभं टाकून घेतलाय पण तोही इतका सुंदर आणि निवांत आलाय. तर हे सगळे फ्रेमिंग जेव्हा जुळून आली मला वाटते ते या सगळ्यांचं यश आहे. मी फक्त गीत लिहिले आणि चांदा तूच झालंय आणि चांदा एवढंच म्हणजे चांदोबा एवढंच सगळी चमक त्या गाण्याला ग्लो आली आहे. तर हे सगळे जण त्यात सहभागी आहेत. आजच्या सुरुवातीपासूनच तू प्रत्येक क्षेत्रामध्येच वरच्यावर वरतीच प्रगती करतेस पण एका स्त्रीला जेव्हा काही वरती जायचं असतं तेव्हा तिला सगळ्यात महत्वाचा सपोर्ट असतो तो घरचा, मिस्टरांचा आणि परिवाराचा. तर तुला तुझ्या मिस्टरांचं योगदान या गाण्याबद्दल किंवा तुझ्या प्रवासामध्ये त्यांचं काय योगदान आहे त्याबद्दल थोडी माहिती. पौर्णिमा, योगदान म्हणल्यापेक्षा अर्चना जी इथे बसली आहे ना आज तर तो माझा ज्योतिबा आणि मी त्याची सावित्री. म्हणजे कसं आहे माहितीये का, 100% तेच मागे आहेत माझ्या. आणि या गाण्याच्या वेळेस ज्यावेळेस मी ठरवलं की नाही मला गाणं करायचं आहे तर मग पहिला प्रश्न येतो आर्थिक. तर ते म्हणाले गिरीशचा खिस्सा आहे अर्चना, नो डाऊट. म्हणजे ही जी गोष्ट असते ना की तुम्हाला बॅकिंग देणं हे फार प्रॉपर असतं आणि ती चालते ही गुणगुणत होते. रोज आम्ही शूटिंग म्हणालं की काळजी नाही विचारायची की हे झालंय ना ते झालंय ना. गमत सांगते तुला की चांद तू हे शेवटी ज्यावेळेस पोस्टर करायचे होते तर त्याला कॅलिग्राफीतून चांद तू लिहायचं होतं. तर ती सुद्धा आठवण आमच्या आव्हानीच करून दिली की कोणीतरी चांगलं पहा. आणि श्याम दोडके नावाचा मुलगा आहे, अतिशय सुरेख करतो तो कॅलिग्राफी, तर त्यानं चांद तू हे बनवलं. दुसरी गोष्ट अशी आहे की डॉक्टर संजय टाकळकर यांनी सुद्धा आम्हाला खूप साथ दिली. ती सुद्धा अहोमोळ कारण त्यांचे रिलेशन आधीपासून टाकळकरांची एक कन्या यांची सरळ सरळ विद्यार्थिनी होती आणि मग आम्ही टाकळकरांना सुद्धा आम्हाला म्हणजे धन्यवाद द्यावेसे लागतील कारण त्यांची मुलगी एक सरळ यांची विद्यार्थिनी होती. यांनी आठवण करून दिली की टाकळकरांकडे हवा महल खूप सुंदर. आणि आम्ही गेलो तर चक्क 2 वाजेपर्यंत नवरा बायको जागे आमच्यासाठी. रात्री तर वहिनींनी एक सुंदरशी गझल सुद्धा ऐकवली आणि रात्रीचा समारोपाचा कार्यक्रम सुद्धा अप्रतिम झाला. म्हणजे कसं आहे ना की ही परभणी आणि आमचे आहो आहेतच आणि सगळी घरची मंडळी सुद्धा सपोर्टिव्ह आहे आणि सगळ्यात खरं सांगू का आई वडिलांचा आशीर्वादही खूप पाठीशी आहे, त्याच्याशिवाय मी उभी राहू नाही शकत. तर हे सगळं एकत्र झालं आणि जे काही चित्र आहे ते तुमच्या समोर आहे. अगदी आहे. आता तुम्हाला तिघांनाही एकच प्रश्न, दिग्दर्शका मॅडम तुमच्या समोरच आहेत आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला काय अनुभव आले आणि या गीतामध्ये वेगळे काय अनुभव आले का त्यांच्याबद्दल तुमच्या तिघांकडूनही ऐकायचं आहे. तर मला हे सांगावं असं वाटेल की माझ्या आईबाबांनंतर जर मला जर कोणी डिरेक्शन दाखवलं असेल की हा तू हे करू शकतोस किंवा एक बॅकबोन मी म्हणतोय ना तर अर्चना मॅम आहे. कारण आम्ही 2-3 वर्ष झालं आम्ही सतत काम करतोय या म्हणजे या इंडस्ट्रीत म्हणा किंवा काहीतरी नवीन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यांनी काय लिहिलं ते मला नक्की सांगतात की यार कार्तिक असं असं आहे आपल्याकडे स्टोरी आपण काहीतरी करू काहीतरी करू. म्हणजे मी म्हणतो की असे फार क्वचित लोक असतात की जे सपोर्ट करतात नवीन गोष्टीला काहीतरी म्हणजे पुढे नेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातल्या येतात अशा कलाकाराला की घडवण्याचा पण काय म्हणतात एक घडवण्यासाठी मदत करतात. मला त्यांचा एक फार काय म्हणता त्याला की त्या बाबतीत एक खूप मोठा रिस्पेक्ट आहे की त्यांनी माझ्यासाठी खूप केलंय आणि मला माहिती आहे की आम्ही नेहमी आयुष्यात पुढे पण अजून काम करू आणि करणारच. आणि या गाण्याबद्दल तुम्ही काय सांगू कारण या त्यांचे प्रत्येक फ्रेमिंग मध्ये त्यांनी तू कसा दिसतोस तू कसं बोललं पाहिजे किंवा तू कसं ऍक्ट केला पाहिजेस या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष होतं. इव्हन माझ्या कॉस्ट्युम्सवर पण त्यांनी माझ्यासाठी पुण्यातून जेवढे कॉस्ट्युम दिसतात त्यांनी स्वतः खरेदी केलेत. हा हे तुला छान दिसेल या म्हणजे हा जो स्टांजा आहे समजा तू या लुकमध्ये तू छान दिसशील त्यांनी एवढं माझ्यासाठी केलंय. तर मला वाटतं की एक म्हणजे माझ्या आई नंतर माझ्या आई बाबांनंतर जर कोणी माझी एवढी काळजी करतं तर मॅम करतात. तर मी दिग्दर्शिका तर ते आहेच पण एक पॅरेंट्स म्हणून पण ते माझ्यासाठी तेवढंच इम्पॉर्टंट. आणि मध्ये मध्ये दाखवतात.
दिग्दर्शिका मॅडम आहेत आणि एवढा बॅकबोन म्हणल्यावर नुसतं प्रेमाणी कसं चालतं मध्ये पाहिजेच असतं. आता शर्वरी तू सांग. आता माझी तर आईच आहे, घरी मी गाणं ऐकलं होतं आणि माहित होतं की डिरेक्शन पण आईच करणार आहे आणि घरी पण आई, सेटवर पण आई, फार मजा आली आणि तिला असं माझी काळजी, माझ्या फायनल्स चालू आणि एक्झाम्स चालू आणि त्यात मी सेटवर आणि आईचं असं व्हायचं की आम्ही असं माय लेकीचं नातं आणि सेटवर आई विसरून जायचे की म्हणजे घरी येत का आपण सेटवर आणि घरी असल्यासारखं आई डिरेक्टली मला रागवायची आणि मग मी आईला सांगायची की अगं आई आपण सेटवर आहोत का आई रागवू नकोस, असं गमती जमती व्हायचा. आणि तिचं पण सेम कार्तिक जसं बोलला की आमच्या दोघांकडे तिचं लक्ष असायचं की आम्ही कुठून येतोय, कॅमेरा कुठून येतोय, आम्ही कसं दिसतोय, आमच्या चुका ती सतत म्हणजे तिचं चालू असायचं की हे नाही हे हवंय, हे नाही हे हवंय आणि माझ्यावर असायचंच तिचं लक्ष की आम्ही कुठून येतोय, काय काम करतोय आणि काही चुकलं की असे ते मोठे आईचे डोळे असतात ना एक ढाकाचे की बरोबर करा, तीन टेक झालेत तुझे ऑलरेडी. आईमुळेच झालं कारण की आईचा तिथे पूर्ण पाठिंबा होता आणि आई असल्यामुळे मी तिथे फ्रीली करू शकले आणि माझं मन म्हणूनच तो फर्स्ट एक्सपिरियन्स नाही वाटला की मी पहिल्यांदा दिसली. अतिशय सहज देण्यात येत खूप छान. तर दोघांनीही आई आई असं दोन्ही वेळेस सांगितलं पण सेटवर जितकी सगळी मुलं होती किंवा आम्ही सगळे होतो तर प्रत्येक जण मॅमचं लेकरू होतं, म्हणजे सगळ्यांच्याच त्या आई होत्या आणि त्यातलं मी एक त्यांचं सगळ्यात लाडकं लेकरू. अगदी बरोबर. ऍक्च्युली मॅमचं आणि माझं प्रत्येक गोष्टी जुळतं, मॅमचे डोळे मला कळतात असं त्या बोलतात. अगदी बरोबर आहे. मी म्हणजे मध्येच बोलते की खूपदा असं व्हायचं की डीओपी काहीतरी सांगायचा, हे पोरं काहीतरी सजेस्ट करायचे आणि मी फक्त सूरज कडे बघायचे आणि सूरजला ते कळायचं की हे काहीतरी पटेल किंवा हे असा अँगल पाहिजे आणि मग सूरज पुढे काम करायचं. खूपच छान असिस्टंट डिरेक्टर नातं होतं मग तुमचं गाण्यामध्ये सुद्धा, कारण त्या तर दिग्दर्शिका आहेतच, त्याचबरोबर जी स्टारकास्ट फिमेल स्टारकास्ट आहे तिच्या आई पण आहे. तर ऍक्च्युली तिच्या कपड्यांच्या सिलेक्शन पासून आम्ही सगळे सोबत ओके. आणि कधी कधी मॅमला वाटायचं की शर्वरी नाही, ही तिची फील्ड नाहीये वगैरे, नाही करणार, तर मला म्हणायच्या सूरज अरे. तर आता मी कोरिओग्राफर म्हणून बोलेल, शर्वरी मध्ये पण हा कॉन्शियसनेस होता स्टार्टिंगला, पण मी तिला सांगितलं की गाण्याची जी रिक्वायरमेंट होती की आम्हाला शांत निरागस थोडीशी किडीश तशी मुलगी पाहिजे होती आणि ते तो निरागसपणा अगदी शर्वरीत होता आणि आम्हाला जास्त काही वेगळं करण्याची गरज नाही पडली. एक कोरिओग्राफर म्हणून मी शिकवलं, सगळं शिकवलं, ते तिने अगदी बरोबर जशास तसं करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण जो तिचा निरागसपणा होता सगळ्यात त्याचा जास्त फायदा आम्ही घेतला. कारण आम्हाला चांद तू म्हणण्यालायक मुलगी पाहिजे होती आणि खरंच चांद तू म्हणण्यालायक ती आहेच आहे, ते तर तुम्ही बघितलंच आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे सगळ्या टीमनी तर सोबत काम केलंच, मॅम सगळ्यांच्या आई होत्या, सगळ्यांच्या खाण्यापिण्यापासून मॅमला काळजी, सीन तर वेळेत व्हायला पाहिजे, व्यवस्थित लोकेशनवर व्हायला पाहिजे, आपण पोहोचायलाही पाहिजे, पण त्याचबरोबर सगळ्यांच्या जेवणाची काळजी मॅडमला आईप्रमाणे, त्याचबरोबर मेकअप कुठे राहिलं तरी सूरज बघ जरा ड्रेस व्यवस्थित नसेल तर, आणि मार्फाणीजींचे सगळे ड्रेस आमच्याकडे, सो त्यांची वेगळी काळजी घ्यायला लागायची, तर एक आई म्हणून तेही मॅडमच्या मनात कॉन्शियस आहे. आणि शेवटचा दिवस मला आठवतो ज्या दिवशी आमचा शेवटचा सीन होता, तो आमराईमध्ये जो लालाचा पॅच आहे. ऍक्च्युली रोज काही ना काही व्हायचं, कार्तिकचे रिटेक्स व्हायचे, इट्स ओके, जोपर्यंत आम्हाला आवडत नाही तोपर्यंत आम्ही मॅम सॅटिस्फाय होईपर्यंत आम्ही कंटिन्यू करायचो. शर्वतचेही काही वेळेस व्हायचे, पण शेवटच्या दिवशी तिने अगदी म्हणजे मॅम तिच्या दवतरल्यासारखं झालं आणि वन टेक मध्ये तिने इतका फ्लॉलेस आणि इतका प्रॉपर सीन दिला की जसा आम्हाला हवा होता तसा, आणि तेव्हा मात्र मनातून एका आईची दाद निघाली होती आणि माझी देखील की वा. तर खरंच शर्वणीनी, कार्तिकनी आणि मॅमनी सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनीच खूप एफर्ट्स घेतले आणि हे जे आमचं नातं झालंय आता आणि ते आमचं शेवटपर्यंत असंच टिकून राहणार आहे. या गाण्याला तर तुफान यश मिळालेलं आहे, पण या आता यशानंतर तुम्ही शांत बसणार काय, नक्कीच नवीन प्रोजेक्ट काढणार, ही उत्सुकता ऑडियन्सला पण असणार आहे, प्रेक्षकांना पण असणार आहे, तर तुम्ही काय सांगाल की तुमचे नवीन प्रोजेक्ट आहेत काय या नंतरचे काही? नक्कीच पौर्णिमा, कसं आहे माहिती का माझी की फारच गोंधळ असेल आणि कसं झालंय की मी उभी राहते आणि ते लगेच हाकेला धावून येतात, तर त्याच्यामुळं आता काही कार्तिकही गाणी लिहितो, रॅप लिहितो, साधे लिहितो, रोमॅन्टिकही लिहितो, तर त्याचंही गाणं आहे
माझंही गाणं आहे आणि माझं असं एक स्वप्न आहे की एक शॉर्ट फिल्म लवकर रिलीज करावी, तर त्या कामासाठी सुद्धा एक एक महिन्यानंतर सुरू करू आम्ही हे सगळं प्रोजेक्ट आता परत, कारण या यशाचा थोडासा आस्वादही घ्यायचाय, थोडस काम झालंय तर विश्रामही घ्यायचाय, पण थकायचं नाहीये, रुकायचं नाहीये आणि थांबायचंही नाहीये, तर या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि स्वप्न तर म्हणजे सूरज आहेच आहे माझ्यासोबत, बारकावी स्क्रीन प्ले चे लिहितो तो सांगितल्यासारखं माझे डोळे कळतात त्याला म्हटल्यावर मनातलं सगळंच कळतं, कार्तिक आहे तो काय रिप्रेझेंट करतो ते सगळं करणारच आहे, फक्त शर्वरी मात्र आता प्लेस झाली आहे तर त्याच्यामुळं कदाचित ती असणार का नाही याच्यावर थोडं प्रश्नचिन्ह, पण बाकीची आमची टीम आहे ती सतत कार्यरत राहील आणि नक्कीच आमचे स्वप्न आम्ही थोडेसे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. टीबीएन 7 टीम कडून तुमच्या सगळ्या संपूर्ण टीमचं खूप खूप मनापासून कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि सगळेजण आपण इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या टीम कडून पूर्णपणे धन्यवाद. तुमचेही खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला बोलवलं, धन्यवाद.